नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा। नाशिकचे 4 जण भारतीय लष्करात दाखल, 3 जण लष्करी अधिकारी तर 1 जण नौदलात दाखल झालाय। बघूया ही अभिमानास्पद बातमी। डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीत शनिवारी संपन्न झाला दीक्षांत समारंभ। दीक्षांत समारंभानंतर नाशिकचे 3 युवक भारतीय लष्करात अधिकारी बनून लेफ्टनंट पदावर रुजू झालेत। अनुग्रह देशमुख, उर्मिल टरले आणि शाहू काळे हे अधिकारी पदी रुजू झाल्यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। तसेच नाशिकचाच रहिवासी असलेला उत्कर्ष दिवाने हा नौदलात अधिकारी बनून लेफ्टनंट पदावर रुजू झालाय। एकाच वेळी नाशिकचे 4 युवक लष्करात अधिकारी झाल्याची नाशिकच्या इतिहासात बहुधा ही पहिलीच ऐतिहासिक घटना असल्याचं बोललं जात आहे। अनुग्रह देशमुख नाशिक रोडचा रहिवासी असून KN केला शाळेचा माजी विद्यार्थी आहे। त्याने 12वी पर्यंतचं शिक्षण नाशिक रोडच्या बिटको महाविद्यालयातून तर अभियांत्रिकीची पदवी RH सपट महाविद्यालयातून प्रथम श्रेणीतून पूर्ण केली। त्याचे वडील श्यामराव देशमुख हे व्यावसायिक आहेत तर आई रेवती यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे। अनुग्रह लष्करच्या गोरखा रेजिमेंटमध्ये दाखल होत आहे। उर्मिल तरले हा गोविंदनगरचा रहिवासी असून न्यू एरा शाळेचा माजी विद्यार्थी आहे। त्याचे 12वी पर्यंतचे शिक्षण पंचवटी महाविद्यालयातून तर पदवीचे शिक्षण नॅशनल डिफेन्स अकॅडमीतून झाले। त्याचे वडील दत्ता टरले व्यावसायिक असून आई सुवर्णा टरले महिंद्रा फायनान्समध्ये व्यवस्थापक आहे। उर्मिल लष्कराच्या जाट रेजिमेंटमध्ये दाखल होत आहे। नौदल अधिकारी उत्कर्ष दिवाने हा सावरकर नगरचा रहिवासी असून सिम्बॉयसिस शाळेचा तो माजी विद्यार्थी आहे। त्याचे 12वी पर्यंतचे शिक्षण RYK महाविद्यालयातून तर पदवीचे शिक्षण नॅशनल डिफेन्स अकॅडमीतून झाले। त्याचे वडील मिलिंद दिवाने हे आर्थिक सल्लागार असून आई सुहासिनी दिवाने प्राध्यापिका आहे। तर शाहू काळे हा हिरावाडी येथे राहणारा असून स्वामीनारायण शाळेचा माजी विद्यार्थी आहे। त्याचे 12वी पर्यंतचे शिक्षण भोसला महाविद्यालयातून तर पदवीचे शिक्षण नॅशनल डिफेन्स अकॅडमीतून झाले। शाहू आपल्या आजोबांचा आदर्श घेत सैन्य दलात दाखल झाला असून अधिकारी बनून लष्कराच्या प्रेनेडियर्स रेजिमेंटमध्ये दाखल होत आहे। अनुग्रह उर्मिल शाहू हे लष्करात अधिकारी बनल्यामुळे नाशिकच्या शिरपेचात खरंच मानाचा तुरा रोवला गेलाय। 9 News Bureau, नाशिक।